हाय फ्रेंड्स, मी प्रणिता, पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी प्रेग्नन्सी केअर आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 महिन्याच्या बाळाचा विकास किती होतो, 7 महिन्याच्या बाळाची वाढ किती होते, 7 महिन्याच्या बाळाचं वजन किती असायला पाहिजे, तसंच या महिन्याच्या बाळाची झोप किती असते, 7 महिन्याच्या बाळाचा आहार कसा असायला हवा, बाळाची काळजी कशी घ्यावी आणि पालकांसाठी काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला कमेंट करा. तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. चला तर फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुमचं बाळ 7 महिन्याचं झालं असेल. प्रत्येक पालकालाच, प्रत्येक आईवडिलाला आपल्या बाळाचा विकास किती होतो आहे, बाळाचा विकास कसा व्हायला पाहिजे हे जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. सुरुवातीला आपण बाळाचा विकास किती होतो आणि बाळाची वाढ किती होते ते पाहूया. या महिन्यात बाळ हळूहळू रांगायला लागतं, नवीन गोष्टींचा शोध घ्यायला लागतो. त्याचबरोबर तुमचं बाळ त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना ओळखायला लागेल, त्यांचा आवाज ओळखायला लागेल. या महिन्यात बाळाला तुम्ही जे टॉय घेतलेले असतात ते त्याच्या लक्षात राहायला लागतील. म्हणजे जर तुम्ही एखादा टॉय त्याच्या नजरेसमोरच कुठेतरी लपवून ठेवला तर तो शोधण्याचा प्रयत्न देखील करेल. याच महिन्यात बाळाला रंगांची समज यायला लागते, बाळाला वेगवेगळे रंग समजायला लागतात. तसंच तुम्ही जर बाळापासून लांब गेलात तर तुमचं बाळ अस्वस्थ होईल, लगेच रडायला लागेल. तुमच्या बाळाला त्याच्या आईने त्याला सतत मिठीत घेऊन राहावं असं वाटत असतं. 7व्या महिन्यात बाळाची भूक ही वाढती असते, त्यामुळेच कदाचित बाळ स्वतःहून खाण्याची इच्छा धरेल. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बाळाला भरवता त्यावेळी बाळ हातात चमचा पकडून ठेवेल. तसंच तुम्ही जेव्हा बाळाच्या समोर जेवायला बसेल तेव्हा तुमच्या ताटातला एखादा पदार्थ देखील ओढण्याचा प्रयत्न करेल. तसंच या महिन्यात तुम्ही बाळाला नवनवीन गोष्टी शिकवल्या पाहिजेत. म्हणजेच तुम्ही बाळाला फिंगर फूड खायला दिलं पाहिजे. जसं की बाळाला तुम्ही ब्रेड स्टिक दिले पाहिजेत, केळं तोडून दिलं पाहिजे, जेणेकरून बाळाला हाताने खाण्याची सवय होईल. तसंच या महिन्यात काही बाळांना दात यायला सुरुवात होते, त्यामुळे त्यांच्या हिरड्या खूप शिवशिवत असतात, दुखत असतात. मी त्यामुळे बाळांच्या समोर जी काही गोष्ट येईल ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे बाळ खूप चिडचिड करायला लागतात, किरकिर करायला लागतात. अशावेळी तुम्ही त्यांना टीथर देऊ शकता, जेणेकरून त्यांचे हिरड्या ज्या शिवशिवत असतात त्यांना आराम मिळेल. त्याचबरोबर तुम्ही अजून एक उपाय करू शकता, ते म्हणजे स्वच्छ कॉटनचा क्लोथ घेऊन ते पाण्यामध्ये भिजवून थंड करून आणि तो क्लोथ तुम्ही बाळाच्या हिरड्यांमध्ये ठेवा किंवा तो चावायला द्या, जेणेकरून बाळाच्या हिरड्यांना आराम मिळेल. त्याचबरोबर बाळाची चिडचिड देखील कमी होईल. पण लक्षात ठेवा, जे तुम्ही कपडा वापराल ते एकदम स्वच्छ असलं पाहिजे. आता 7 महिन्याच्या बाळाचं वजन किती असायला पाहिजे ते पाहूया. 7 महिन्याच्या बाळाचं वजन कमीत कमी त्याच्या जन्माच्या वेळी जेवढं वजन असतं त्यापेक्षा दुप्पट वजन असायला पाहिजे. म्हणजे जर जन्माच्या वेळी 3 किलो असेल तर 7व्या महिन्यामध्ये 6 ते 7 किलो असायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर चांगलंच आहे, पण कमी असू नये. बाळाचं वजन जर योग्य प्रकारे वाढत असेल तर बाळाचा विकास व्यवस्थित होत आहे असं समजावं. तर 7 महिन्याचं बाळ किती तास झोपतं ते पाहूया. 7 महिन्याच्या बाळाच्या आहारात घन पदार्थांचा समावेश केला जातो, त्यामुळे या महिन्यात बाळ जास्त वेळ झोपायला लागतं. म्हणजेच 7 महिन्याचं बाळ हे 10 ते 12 तास झोपतं. पण प्रत्येक बाळ एवढं तास झोपेलच असं नाही, प्रत्येक बाळाच्या झोपेची वेळ ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाच्या झोपेच्या वेळेनुसार बाळाला झोपू द्या, कारण बाळाच्या वाढीसाठी झोप खूप गरजेची आहे. आता 7 महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा ते पाहूया. या महिन्यातील बाळ घन पदार्थ खायला जरी लागली असतील तर दिवसातून 4 ते 5 वेळा त्यांना स्तनपान करणं गरजेचं आहे. तुम्ही बाळाला स्तनपान करत राहा, त्याचबरोबर दिवसातून 2 ते 3 वेळा पातळ आहार भरवा. आता पातळ आहार यासाठीच, कारण या महिन्यात बाळाला दात आलेले नसतात. तसंच या महिन्यात बाळाला तुम्ही तांदूळ आणि मूग डाळीची खिचडी देऊ शकता. तसंच बटाटा, मटार, सफरचंद, पेअर, रताळ यासारखं भाज्या तुम्ही उकडवून
कुस्करून तुम्ही बाळाला देऊ शकता। तसंच ओट्स पोरेज, नाचणी पोरेज, रवा किंवा मुगडाळीचं पाणी तुम्ही देऊ शकता। तसंच बाळाला थंड पाणी न देता पाणी गरम करून मग ते थंड करून बाळाला द्या। तसंच या महिन्यात बाळाला जास्त पाणी पाजण्याची गरज नाही, कारण बाळ हे फॉर्म्युला मिल्क किंवा स्तनपान हे करत असतं, त्यामुळे दिवसातून तुम्ही 1-4-5 चमचे पाणीसुद्धा देऊ शकता। आता 7 महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी आणि पालकांसाठी काही खास टिप्स देणार आहे। या महिन्यात बाळ रांगायला लागतं, वस्तू उचलायला लागतात, त्यामुळे त्यांना खूप सांभाळा लागतो। छोट्या छोट्या गोष्टी बाळाच्या हाताजवळ येतील अशा वस्तू खाली ठेवू नका। तसंच नाण्यासारख्या दिसणाऱ्या वस्तू पण खाली ठेवू नका, कारण बाळ तोंडात घालण्याची शक्यता असते। तसंच आग संबंधित वस्तू किंवा पाण्याची भांडी अशा काही वस्तू असतील त्या बाळापासून लांब ठेवा। त्याचबरोबर घर स्वच्छ ठेवा, फरशी स्वच्छ ठेवा, कारण बाळ आता रांगायला लागलं आहे आणि बाळ तेच हात तोंडात घालण्याची शक्यता असते किंवा बाळ घालत असतं, त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं, बाळ आजारी पडू शकतं। तसंच या महिन्यात बाळाचं वॅक्सिन नसतं, त्यामुळे वॅक्सिनेशनचं टेन्शन नसतं। तसंच या महिन्यात बाळाला आपण एखादी गोष्ट नाही म्हटलं तर ते कळायला लागतं, म्हणजे तुम्ही जर बाळाला ओरडलात तर बाळ रडायला लागतं। तसंच बाळाला घरातील माणसं ओळखायला लागतात, त्यांचे आवाज ओळखायला लागतात। त्याचबरोबर बाळाला एखादी गोष्ट हवी असेल किंवा बाळाला एखादी गोष्ट नको असेल ते तुम्हाला हावभाव करून सांगण्याचा देखील प्रयत्न करतं। तसंच या महिन्यात बाळ खूप मस्ती करायला लागतं, चळवळ करायला लागतं, हातपाय मारत असतं। तसंच या महिन्यात बाळाला दात यायला लागतात, त्यामुळे त्याचे हिरड्या शिवशिवत असतात, त्यामुळे बाळ आपल्याला चावण्याचा देखील प्रयत्न करतो। जर तुम्ही त्यावर रिॲक्ट केलं तर बाळ अजून तसंच करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे अजून तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे त्यावेळेला तुम्ही रिॲक्ट करू नका। त्याचबरोबर बाळाला तुम्ही जी भरवण्यासाठी भांडी वापराल ती पूर्णपणे स्वच्छ करून मगच बाळाला वापरायला घ्या। त्याचबरोबर तुम्ही जर बाळाला तर तुम्ही बाळाला बॉटल वापरत असाल तर ती पण स्वच्छ उकळवून मगच बाळाला वापरा। तसंच या महिन्यात बाळ काही शब्द बोलायला लागतात, जसं बाबा, आई, काका। त्याचबरोबर तुम्ही बाळासोबत गेम खेळू शकता, जसं की तुम्ही लपाछपी खेळू शकता, म्हणजे तुम्ही एखादी वस्तू तुम्ही लपवून ती बाळाला शोधायला सांगा। तसंच या महिन्यात तुम्ही बाळाला वेगवेगळे कार्ड दाखवू शकता, कलर कार्ड दाखवू शकता, जेणेकरून बाळाला कलरची ओळख होईल। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या। थँक्यू।